नमस्कार. आज 21 जुलै. गेले 20 दिवस माझ्या निवडीच्या, वाचनाच्या, इतरही अनेक प्रकारच्या मर्यादांना, उणीवांना क्षमा करत, तुम्ही अण्णांसाठी आणि वाङ्मयावरच्या प्रेमासाठी आमच्या या उपक्रमाला साथ दिलीत याचा दिलासा आमच्या संस्कृती संशोधन केंद्रासाठी खूप मोठा आहे. अण्णांचा मोठा ग्रंथसंग्रह अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी खुला व्हावा, उपयोगात यावा आणि संस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुण अशा संशोधकांसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं अशा प्रेरणेनं आम्ही काही मंडळींनी डॉक्टर राजीम ढेरे संस्कृती संशोधन केंद्राची स्थापना 4 वर्षांपूर्वी केली. अण्णांचे नवे जुने स्नेही, अभिभावक, वाचक अण्णांविषयी आणि साहित्याविषयी आदर असणारे, प्रेम असणारे असे अनेक साधे सच्छील लोक हे सगळे आमच्या मदतीला आले आणि सम्यक या नावाच्या उपक्रमातून दर महिन्याला 1 व्याख्यान, जिज्ञासूंसाठी 1 व्याख्यान, वर्षातून 2 वेळा मोठी चर्चासत्र आणि दरवर्षी समन्वय या नावानं निघणारं वार्षिक असे उपक्रम गेली 4 वर्ष सातत्याने सुरू राहिले. अण्णांचा थोरला ग्रंथसंग्रह लावण्याचं काम अनेक कारणांनी अजून पुरं होऊ शकलेलं नाही. एकतर एखादं सुसज्ज असं 20-25 हजार पुस्तकांचं ग्रंथालय उभं करणं ही काही 4-2 मंडळींनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट नाही, इतकी सोपी नाही. पण आम्ही सुरुवात केली आहे. कदाचित अजूनही 1 वर्ष लागेल, पण आम्ही ते काम पुरं करू, आम्हाला तसा विश्वास आहे. आर्थिक बळ आणि मनुष्यबळ या दोन्ही गोष्टींच्या कमतरतेला तोंड देत आम्ही पुढे जातो आहोत. पण अनुभवी, तरुण अशा दोघांच्याही स्वयंस्फूर्तीनं पुढे येण्याला, वाङ्मयप्रेमी माणसांचं स्वागत करण्याला आम्ही उत्सुक आहोत. आमचं घर उदंड आल्या गेल्याचं. अण्णा थकले नव्हते तोपर्यंत सतत माणसांमध्येच असायचे आणि तरीही उदंड लिहायचे, वाचायचे. वयाची 70 ओलांडल्यानंतर माणसांचा संपर्क हळूहळू कमी करत ते फक्त लेखन संशोधनामध्ये बुडाले. 21 जुलै हा त्यांचा वाढदिवसाचा दिवस मात्र माणसांमध्ये रमण्याचा. त्या दिवशी आमच्याकडे एखाद्या सणासारखं वातावरण असायचं. माणसं येत राहायची, अगदी परगावाहून सुद्धा यायची आणि प्रेमानं, ओढीनं आलेल्या त्या माणसांमध्ये तो दिवस साजरा व्हायचा. आजचा तोच 21 जुलैचा दिवस 4 वर्ष आमच्या केंद्रानंही प्रगत कार्यक्रम करून माणसांच्या मेळाव्यातच तो साजरा केला. यावर्षी आलेल्या महाभयंकर संकटात आम्ही ना समन्वय हे वार्षिक प्रकाशित करू शकलो आणि ना सम्यकसारखे माणसांच्या मेळाव्यात साजरे करण्याचे उपक्रम करू शकलो. त्यामुळे हा थोडा वेगळा असा संवादाचा उपक्रम आम्ही हाती घेतला. आम्हाला घरात जे मिळालं ते ज्ञानोपासनेचं आणि ज्ञानोपासकांच्या वर्दळीनं गजबजलेलं वातावरण. डोंगरा एवढं काम, कसल्याही भौतिक सुविधा आणि कसलीही भौतिक संपन्नता नसताना अण्णांनी आणि ते ज्यांचं ऋण मानायचे अशा इतर अनेक ज्ञानोपासकांनी आजपर्यंत फार निष्ठेने केलं. एकेकट्यानं आपापल्या प्रतिकूलतेशी झगडत केलं. त्यांच्या निमित्तानं निष्ठा, जिद्द, अपार कष्ट करण्याची तयारी, मोहांकडे पाठ फिरवण्याचा निग्रह, उथळपणा दूर सारून खोलात उतरण्याची क्षमता आणि सिद्धता, मतभेदांना सामोरं जाताना त्यांनी दाखवलेली निकोप, धैर्यशील अशी दृष्टी, या दुर्मिळ गोष्टी आम्हाला अनुभवता आल्या. जगण्यातला आणि लिहिण्यातला समतोल, विवेक आणि संयम यांचे वस्तुपाठ मिळाले. अण्णा आणि ते ज्या ज्ञानोपासकांच्या परंपरेला गौरवत आले त्या परंपरेतल्या थोर माणसांना आठवताना आज मोठी कृतज्ञता तर वाटतेच, पण आत्मपरीक्षणही करावंसं वाटतं.
आपल्या सामाजिक सांस्कृतिक जगानं खरोखरच आत्मपरीक्षण करावं असे हे लोक होते. महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व करणारी माणसं म्हणून आपण यांना कधी अग्रभागी आणलं नाही. त्यांच्या कामांमधून प्रेरणा घेत, त्यांच्या चुका दुरुस्त करत आणि विचार विस्तारत इथल्या सार्वजनिक कार्यप्रणाली उभ्या राहिल्या नाहीत. राजकीय किंवा सांस्कृतिक दृष्टिकोन तसे घडले नाहीत. फार मोठी वैचारिक ताकद असलेली, ज्ञानाचा मोठा संभार उचलणारी, निर्माण करणारी, उदार, प्रागतिक आणि लोकहितैषी माणसं महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. पण महाराष्ट्राला उदार, प्रागतिक आणि निरोगीपणे अस्मितासंपन्न करण्यासाठी त्यांची कामं आपण पुरेशी फलदायी ठरवली नाहीत. हा विचार मनात येऊन जी कोणी तरुण माणसं यापुढे आपल्या शक्तीबुद्धी सकट ज्ञानाच्या क्षेत्रात कामाला लागतील, लागली असतील, लागणार असतील, त्यांचं स्वागत आणि सहाय्य करण्यासाठी एक अगदी लहानशी धडपड अण्णांच्या नावानं आमचं केंद्र करणार आहे. सध्याच्या कठीण काळात आपण आपापल्या परीनं नवनिर्माणासाठी काय करू शकतो याचा विचार करणाऱ्या सर्वांना येणाऱ्या काळाचा अनुकूल आणि आश्वासक चेहरा दिसावा यासाठी प्रार्थना करून थांबते. निरोप घेताना अण्णांनीच महाशक्तीकडे जी प्रार्थना केली आहे ती अगदी लहानशी प्रार्थना त्यांचा नातू ऋत्विक गजेंद्र गडकर यांच्याच आवाजात त्यानंच बांधलेल्या चालीत तुमच्यासमोर ऐकवतो आहोत आणि निरोप घेतो आहोत. मत्त महिषासुराते मर्दिले भक्तराजे रणी रक्षिले स्वातंत्र्यार्थ तु आचेतविले वीराशाहिरासी तु आदिमाय भवानी प्रसन्न भावे मजसी झणी माझी मोहरू द्यावी वाणी अमृत स्पर्शे आपुल्या अक्षर सुमनांची अंजुळी भरोनि आलो मीराळी अर्पिले तुझी या चरण युगुळी जगदंबे मिया अंबे निज जन कल्पलते विश्वमोहिनी ललिते अक्षर अक्षरी माते तवते सामर्थ्य खेळवी मज दुर्बलाते राम वर दे बल दे गे सुबुद्धि दे तवस्तवार्थ तूची शारदे सर्वतोपरी समर्थ करी.